महाराष्ट्र सदन में कल स्वतंत्र वीर सावरकर की जयंती मनाने के दौरान सावित्रीबाई फुले और अहिल्या देवी होलकर की मूर्तियों को हटाने पर कांग्रेस नेता और विधायक यशोमती ठाकुर ने तीखी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए बीजेपी पर कड़े शब्दों में टिप्पणी की है। वे प्रगतिशील विचारों को खत्म करना चाहते हैं, वे प्रगतिशील विचारों को मारने की कोशिश कर रहे हैं। दूसरी तरफ लोकतंत्र के मंदिर का उद्घाटन करते हुए विरोध करती हूँ कि आप दिल्ली में आंदोलन को बाधित कर रहे हैं, ऐसी प्रतिक्रिया यशोमती ठाकुर द्वारा दी गई है। हमारा मानना है कि कांग्रेस को अमरावती लोकसभा सीट नहीं गंवानी चाहिए। अमरावती जिले में कांग्रेस का प्रभुत्व है, इसलिए यशोमती ठाकुर ने टिप्पणी की। इसलिए अमरावती निर्वाचन क्षेत्र कांग्रेस को ही जाना चाहिए। बघा, आता ज्यांना अरेरावी करायची आहे ते अरेरावीच करतात। त्यांना पुरोगामी विचारांना मारून टाकायचं आहे तर ते पुरोगामी विचारांना पूर्ण मारायची पूर्ण तयारी करतात। फक्तच महाराष्ट्र सदनामध्ये काय, एकीकडे लोकशाहीच्या मंदिराचं उद्घाटन होतं आणि दुसरीकडे ज्या महिला भगिनी ज्यांना तुम्ही मेडल घालता, जे आपला प्राईड आहे ह्या देशाचा, त्यांना तुम्ही कुचकरून टाकता, त्यांना तुम्ही वेगळ्या प्रकारे ते आंदोलन त्यांचं मोडीस काढता। एकीकडे तुम्ही एका व्यक्तीचं तिथं मान सन्मान करतात आणि खऱ्या अर्थानं आई सावित्रीनी, आई अहिल्यानी ज्यांनी ज्यांनी आपल्याला ताकद दिलेली आहे त्यांचे पुतळे तुम्ही बाजूला सारता, तर ह्याचा निषेधच आहे। तुम्ही बघा, तुम्ही जर अमरावती पूर्ण जिल्ह्याचा जर तुम्ही आढावा घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की इथे काँग्रेसचं प्रभुत्व आहे आणि हा मतदारसंघ काँग्रेसलाच सुटला पाहिजे असा आमचा अट्टहास आहे। NBC न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।